बेकरी गावात अवैध हातभट्टी गावठी दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये 3,10,000 रुपये किमतीची रसायन मिश्रित दारू आणि लागणारे साहित्य पोलीस विभागाकडून नष्ट करण्यात आले, तर 6 जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले। दरम्यान पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे मात्र सर्वत्र त्यांचं कौतुक होतंय। शनिवारी 12 ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय कुमार सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार कर्जत तालुक्यातील बेकरे गावात अवैध हातभट्टीची गावठी दारू तयार होत असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे रायगड अलिबाग येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवी किरण कोले यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनाखाली निरीक्षक पनवेल उत्तम आव्हाड आणि ग्रामीण पोलीस भरारी पथक 2 तयार करण्यात आले होते। दरम्यान या भरारी पथकाने बेकरे गावात अचानक धाड टाकून जंगल परिसरात तयार करण्यात येत असलेली गावठी हातभट्टी दारू आणि दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ, नवसागर मिश्रित रसायन, त्याचप्रमाणे लोखंडी ड्रम, प्लास्टिक ड्रम, कॅन, बॉयलर साहित्य असे एकूण 3,10,000 किमतीचा माल सापडून आल्यानं तो जागेवरच नष्ट करण्यात आलाय। तर यावेळी 6 जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र न्यूज 24 साठी संजय मोहिते, कर्जत।